आता मंत्रालयाच्या दारात एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह संसार थाटला जाणार आहे दहा नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असणाऱ्या आंदोलनावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली मागील काही दिवसात माझ्या एकतीस मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या या तीन जणांचे प्राण देवाच्या कृपेनं वाचले मात्र तरी ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही कारण एस टी कर्मचाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे पुश आश्रू पुसणं तर सोडा साधे दोन ओळींचं सांत्वनाचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवलं नाही मराठी माणसाच्या भरोशावर आपलं राजकारण करायचं आणि ते संकटात असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडायचं हाच यांचा मराठी बाणा अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली ठाकरे सरकारच्या मनात एस टी कर्मचाऱ्यांचे असेल तर मी समस्त एस टी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो आणि आपला संसार आपल्या पोराबळांसह नोव्हेंबर पासून मंत्रालयाच्या आवारातच उघड्यावर थाटू असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या एकतीस एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यातील तीन जणांचे प्राण देवाच्या कृपेनं वाचले तरी या ठाकरे सरकारचा आबोला सुटत नाही त्यांच्या दारात जाऊन अश्रू पुसणं सोडा किमान दोन वळीचं साध सांत्वन पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेलं नाहीये मराठी माणसाच्या भरोस्यावरती राजकारण करायचं आणि तो संकटात आल्यावरती त्याला उघड्यावरती सोडायचं हाच यांचा मराठी बाणा आहे या ठाकरे सरकारच्या मनात एस टी कर्मचाऱ्यांना उघड्यावरतीच आणायचा असेल तर मी एस टी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की येत्या दहा नोव्हेंबरला आपल्या पुराबाळांसहित मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये आपण उघड्यावरती संसार मांडू ध्यानात ठेवा आपण आपलं दहा तारखेचं आंदोलन हे लोकशाहीच्या मार्गाने लढू आणि जिंकू सुद्धा या आंदोलनाला ना, कुठल्याही कसल्याही प्रकारचं गालबोट लागू नये याची जबाबदारी एसटी कर्मचारी आणि आपल्या कुटुंबियांनी घ्यायची आहे आता एकच निर्धार मंत्रालयाच्या दारामध्ये थाटू आपला संसार आता आत्महत्येचं पाऊल उचलायचं नाही कारण आता लढायचं आहे आणि लढण्यासाठी जगायचं आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मल्हार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी